असं आहे की पहिल्यांदा तर या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये केस चाललेली आहे. या संदर्भात कर्नाटकही निर्णय घेऊ शकत नाही आणि महाराष्ट्रही निर्णय घेऊ शकत नाही. सगळा जो काही निर्णय आहे तो सर्वोच्च न्यायालयच या संदर्भात घेणार आहे. मला असं वाटतं की विनाकारण या संदर्भात नव्याने कुठला तरी वाद तयार करणं हे देखील योग्य होणार नाही. महाराष्ट्राने अतिशय ताकदीने आपली केस मांडलेली आहे आणि आपण हा विश्वास ठेवला पाहिजे की आपल्याला सर्वोच्च न्यायालयातनं न्याय मिळेल. मंत्र्यांचा दौरा जो काही त्या ठिकाणी होता हा महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने होता आणि महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने एका कार्यक्रमाला मंत्री त्या ठिकाणी जाणार होते. या संदर्भात कर्नाटकचं काही म्हणणं आहे, महाराष्ट्राचं देखील काही म्हणणं आहे. मंत्र्यांनी ठरवलं तर त्यांना जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही, परंतु महापरिनिर्वाण दिनी आपण अशा प्रकारचा वाद तयार करायचा का हा एक महत्त्वाचा विषय आहे. आणि म्हणून या संदर्भात काही ना काही विचार आम्ही करतो आहोत. माननीय मुख्यमंत्री या संदर्भातला अंतिम निर्णय आम्हाला देतील, पण प्राथमिक मत आमचं असं आहे की महापरिनिर्वाण दिन हा आपल्याकरता एक फार मोठा दिवस आहे आणि त्या दिवशी एखादं आंदोलन व्हावं, त्या दिवशी कुठल्या प्रकारचा चुकीचं त्या ठिकाणी घटना व्हावी हे योग्य नाही. आपल्याला भविष्यातही त्या ठिकाणी जाता येईल, जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही, कोणीही या ठिकाणी घाबरत देखील नाही. त्यामुळे मला असं वाटतं की स्वतंत्र भारताच्या कोणत्याही इलाक्यात कोणीही कोणाला थांबवू शकत नाही हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. मात्र महापरिनिर्वाण दिन असल्यामुळे त्या दिवशी काय करावं या संदर्भात चर्चा चालली आहे, अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील.